येस बँकेचा फज्जा उडण्यास मोदी सरकारचं आर्थिक संस्था विषयक गैरव्यवस्थापन कारणीभूत आहे, असं टीकास्त्र माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी शनिवारी सोडलंय. संबंधित प्रकरणामध्ये आरबीआयने सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. येस बँकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी एसबीआय पुढे सरसावली, मात्र ती योजना विचित्र आहे. एसबीआय स्वेच्छेने पुढे आली असल्याचे वाटत नाहीये. येस बँकेतील घडामोडीची दखल आरबीआय किंवा सरकारमधील कुणीच का घेतली नाही, असा सवाल चिदंबरम यांनी केलाय. येस बँक अडचणीत आल्याचा ठपका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील मागील युपीए सरकारवर ठेवला, त्यावरून चिदंबरम यांनी सीतारामन यांची खिल्ली उडवली आहे. विद्यमान अर्थमंत्र्यांची भूमिका ऐकल्यावर मला अजूनही युपीएचीच सत्ता असल्याचे आणि मीच अर्थमंत्री असल्याचं वाटतं, अशी मिश्किल टिप्पणी देखील त्यांनी केली आहे. येस बँकेचे नियंत्रण कुणाकडेही जाऊ, पण खातेदारांचे पैसे सुरक्षित राहण्याची निश्चिती व्हायला हवी अशी अपेक्षा देखील चिदंबरम यांनी व्यक्त केली आहे.